मुंबईतील लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत आता तणाव निर्माण झालाय. उत्तर पश्चिम दक्षिण मध्य मुंबई आणि मध्य मुंबई जागा काँग्रेस पक्षाला हव्या आहेत, तर यातील कोणत्याही दोन जागाच देण्यावरती उबाठा गट अडून बसलाय. गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघात संजय निरुपम जास्त आग्रही आहेत, यावरूनच काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद आहेत. संजय निरुपम आणि संजय राऊत यांच्यातील जुने राजकीय मतभेद या परिणाम जागा वाटपावर होताना पाहायला मिळतोय. अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. सागर, काय नेमका तिढा आहे? तन्मय, मुळात तीन जागांवरनं महाविकास आघाडीमध्ये तणाव आहे. प्रामुख्याने तिथे विद्यमान जे खासदार आहेत त्यामध्ये सर्व खासदार हे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे आहेत, तरी देखील हा वाद जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये दिसून येतो. जिथे प्रिया दत्त यापूर्वी निवडणूक लढवत होत्या तो मतदारसंघ आहे, तसंच पूनम महाजन जिथे निवडणूक लढवत आहेत तो एक मतदारसंघ म्हणजे तो तिथला जो मतदारसंघ आहे. गजानन कीर्तिकर आणि राहुल शेवाळे या तीन मतदारसंघांवरचा जो दावा आहे विद्यमान आहे, तिथे महायुतीचे उमेदवार जरी असले तरी काँग्रेसचा दावा आहे. संजय निरुपम यांच्यासाठी गजानन कीर्तिकरांचा लोकसभा मतदारसंघाच्या इथून संजय निरुपम निवडणूक लढवत आहेत, पण अमोल कीर्तिकरांसाठी आग्रही भूमिका ही उपाठा करण्याची आहे. मुळात हा वाद या सगळ्या चर्चेमध्ये जी शक्यता एक वर्तवली जाते आहे, संजय राऊत आणि संजय निरुपम यांचे जुने सामनामधील अंतर्गत वाद याच्या पडसादामुळे कदाचित कीर्तिकरांचा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसला द्यायला उभाटा करण्याची सर्वाधिक विरोध आहे. अगदी, त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय नेमका हा तिढा निर्माण होतो आणि यावरनं काय तणाव निर्माण होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद सागर आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.